आधुनिक भौतिकशास्त्र आता हे म्हणू लागलंय, अगदी सुंदर प्रकारे, जसं पूर्वीपासून योगिक परंपरेमध्ये म्हणत आलेले आहे. शिव जणू शवासारखा आहे, परमोच्च ऊर्जा, पण अचल. जर तुम्ही पोकळी निर्माण केली तर व्हर्च्युअल प्रोटॉन आणि व्हर्च्युअल न्यूट्रॉन त्या जागी निर्माण होतील. ज्यांनी कैलासमध्ये काय आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला ते सगळे त्यात विलीन झाले. जर तुम्ही हे साधन योग्य पद्धतीने वापरलं तर ते तुम्हाला शांत करेल, ते जाणण्याच्या सर्वात आतल्या पातळीवर जाईल. शून्याला साधारणपणे नकारात्मक अर्थाने पाहिलं जातं. सगळ्यांना पूर्ण भरून जायचंय, कुणाला रिकामं व्हायचंय. पण या पूर्णत्वाच्या शोधातच लोकांनी स्वतःला नष्ट केलंय. मला सांगा, तुमचा खिसा पूर्णपणे भरायला किती पैसे लागतील? जर आपण त्यामध्ये 1 अब्ज रुपये टाकले तर तो भरून जाईल का? जर आपण 10 अब्ज टाकले तर तो भरून जाईल का? नाही. तुम्ही कितीही पैसे टाकले तरी खिसा भरू शकत नाही असं काहीच नसतं. तुमचं मन पूर्ण भरायला किती ध्यान आणि ज्ञान लागतं? जरी तुम्ही धरतीवरची सर्व ग्रंथालयं घेऊन ती तुमच्या मनात ओतलीत तरी ते पूर्ण भरणार नाही. तुमचं हृदय पूर्ण भरण्यासाठी तुम्हाला किती लोकांवर प्रेम करावं लागेल? 7.3 अब्ज लोक तरीही आणखी जागा उरेल तर ते कधीच पूर्ण भरत नाही. तर पूर्णत्वाचा शोध हा एक निष्फळ प्रयत्न आहे. Emptiness is always total. शून्यता कायमच पूर्ण असते. कृष्णाने हे खूप सुंदर प्रकारे म्हटलंय. जेव्हा अर्जुनाने विचारलं की हे मेलं सत्य आहे तरी काय, कारण जर मी तुला विचारलं की ते हे का, तू म्हणतोस हो. मी म्हणालो ते आहे का, तू हो म्हणतोस. दुसऱ्या क्षणी जर मी विचारलं हे आहे का, तर तू नाही म्हणतोस. जर विचारलं की ते आहे का, तर म्हणतोस नाही. मग हे सत्य आहे तरी काय, ते कुठे आहे, ते कसं आहे, त्याचं स्वरूप आहे काय? मग कृष्ण हसतो आणि म्हणतो, ह्या अस्तित्वाच्या सत्याचं स्वरूप असं आहे की जे विषसमान दिसतं जर तुम्ही ते ग्रहण केलं तर ते जीवनाचं अमृत बनेल. जे अमृतासारखं दिसतं जर तुम्ही ते ग्रहण केलं तर ते तुमच्यासाठी विष बनेल. मला सांगा, पूर्णत्वाच्या शोधापायी सबंध मानवजातीने त्यांच्या आयुष्यात विष कालवलंय का नाही? आपण पूर्णत्वाच्या शोधात ह्या पृथ्वीची दुर्दशा केली की नाही? जेव्हा आपण शिव म्हणतो आपण जे नाहीये त्याबद्दल बोलतोय. ह्याचा अर्थ त्याला सामावणारं काहीच नाहीये. ती अशी गोष्ट नाहीये की कुठल्या भांड्यात सामावता येईल, कुठल्याही प्रकारच्या वैश्विक भांड्यामध्ये सुद्धा नाही. शिवाच्या मांडीतच हे ब्रह्मांड घडून येतंय, कारण तो जे नाहीये ते आहे. जेव्हा हे कुणाच्या लक्षात येतं किंवा त्याची अनुभूती होते तेव्हा आपण त्या व्यक्तीलाही शिव म्हणतो. म्हणूनच आदियोगीला शिव हे नाव मिळालं, कारण त्यांनी ते आयामाला स्पर्श केला, तो त्याच्याशी एक रूप झाला. आणि हे जाणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यामध्ये विलीन होण्याने, ते आत्मसात करून नाही. तुम्ही ते आत्मसात करू शकत नाही. अशा कितीतरी कथा आहेत किंवा ह्या काही घडलेल्या घटना आहेत ज्यांनी कैलासमध्ये जे आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, ते सगळे त्यामध्ये विलीन झाले. जेव्हा 14 वर्षांपूर्वी कैलासला पहिल्यांदा मी भेट दिली तेव्हापासून मी दरवर्षी तिथे जातोय. पहिल्या 2-3 वेळा जेव्हा मी गेलो तो अद्भुत चमत्कार बघूनच मी काही लोकांसोबत तिथे 3 ते 4 महिने राहण्याचा प्लॅन केला. हे नेमकं काय आहे ते आपण शोधून काढूया. जेव्हा मी त्याच्या काही आयामांना स्पर्श केला मग मला कळलं की मला हे इथेच संपवायचं असल्याशिवाय मी हा प्रयत्न करू नये. म्हणून आता मी असाच जातो तिथे, नुसता त्याच्या विशाल उपस्थितीचा आनंद घेऊन परत येतो. कारण जर तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यासोबत एक होऊन. अजून ती वेळ आली नाही.
शिव म्हणजे, ह्याचं खूप सुंदर वर्णन केलं गेलंय आणि आज आधुनिक भौतिकशास्त्र असं म्हणू लागलंय. खूप सुंदर प्रकारे जसं पूर्वीपासून योगिक परंपरेमध्ये म्हणत आलेले आहेत. शिव जणू शवासारखं आहे. शव म्हणजे मृतदेह, म्हणजे अचल. तो सक्रिय नाही आहे, पूर्ण निष्क्रिय, सर्वोच्च पातळीची ऊर्जा, पण अचल. तर कथा अशी आहे की शिव असाच पडून होता. शक्ती ती तिच्यातूनच आलेली आहे, पण ती येऊन नाचली आणि अचानक तो जागा झाला. ती त्याच्या शरीरावर नाचल्यामुळे तो गर्जना करत उठला, म्हणून आपण त्याला रुद्र म्हणालो. मग तो जरा शांत झाला, मग आपण त्याला हर म्हणालो. मग तो पूर्णपणे शांत झाला, कायमस्वरूपी स्थिर अवस्थेत. मग आपण त्याला म्हणालो सदाशिव, म्हणजे कायमसाठी शिव. ही एक उपमा दिली गेलेली आहे. आज अणुशास्त्राचे वैज्ञानिक, अणुशास्त्र म्हणजे आजकाल लोकांना वाटतं की हे फक्त ऊर्जेबद्दल आहे, त्या अर्थाने नाही, मूलभूत भौतिकशास्त्र ह्याबद्दल बोलतं आहे की जर तुम्ही पोकळीची अवस्था निर्माण केली, याचा अर्थ जिथे पूर्णपणे शून्यता आहे, जर तुम्ही त्याच्या आत नाही, त्याच्या भोवती जर तुम्ही जर काही विद्युत चार्ज पास केला, तर व्हर्च्युअल प्रोटॉन आणि व्हर्च्युअल न्यूट्रॉन त्या जागी निर्माण होतील. अशा जागी जिथे अजिबात काहीच नाहीये, विद्युत चार्ज सुद्धा नाही, विद्युत चार्ज फक्त त्याच्या अवतीभोवती फिरतोय. तर ह्यामुळे व्हर्च्युअल प्रोटॉन आणि व्हर्च्युअल न्यूट्रॉन निर्माण होतात. याचा अर्थ त्या पूर्ण शून्यतेमध्ये काहीतरी निर्माण करणं शक्य आहे. तर परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की शिवा पूर्णपणे निष्क्रिय पडला होता. तुम्ही अशी चित्र पाहिली असतील भारतामध्ये, शिव मेल्यासारखा खाली पडू नये, शक्ती त्याच्या छातीवर उभी आहे आणि नाचतीये. हे चित्र त्यांनी निर्माण केलंय जेव्हा ऊर्जा नाचू लागली, तेव्हा अचानक ही निष्क्रिय पोकळी विस्फोट होऊन सक्रिय झाली, एका गर्जनेने जागी झाली, म्हणून त्याला रुद्र असं म्हटलं गेलं. इट्स अनफॉर्च्युनेट, हे दुर्दैव आहे की सगळं काही विज्ञानाने अस्तित्वाबद्दलची जी काही छोटी मोठी माहिती मिळवली आहे त्याने प्रमाणित झालं पाहिजे. ते तंत्रज्ञानासाठी उपयोगी आहे, पण जाणण्यासाठी उपयोगी नाही आहे. जगातल्या सर्वोत्तम शास्त्रज्ञांना माहिती आहे की त्यांना काहीच समजलेलं नाही आहे, पण फक्त पुस्तकी शास्त्रज्ञांना असं वाटतं की त्यांना सगळं काही माहिती आहे. जगातल्या टॉपच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केलंय की फक्त आम्हाला माहीत नाही असं नाही, तर माहिती होणं सुद्धा शक्य नाही, कारण त्यांना माहिती आहे की सध्याच्या शोधाची साधनं घेऊन ते कुठे थांबणार आहे त्यांना माहिती आहे. त्याचा उपयोग तुम्ही नक्कीच पाहू शकता, पण सध्याच्या पद्धतीने काहीही जाणणं ते शक्य नाही. तुम्ही ते समजण्याचा प्रयत्न करू नये, तुम्ही त्यामध्ये विसावलं पाहिजे. जर तुम्ही त्यामध्ये खोलवर आणि आणखी खोलवर विसावलात, तर ते जाणण्याच्या अगदी गाभ्यापर्यंत जाईल. किती लवकर किंवा किती वेळ, किती वर्ष लागतील अशी कुठलीच गोष्ट नाहीये. जर तुमच्यामध्ये आवश्यक ती ओढ असेल, तर ते एका क्षणात होईल किंवा 100 जन्म लागू शकतील. वेळ एक सापेक्ष अनुभव आहे याबद्दलचा, की तुम्ही त्यावर किती तीव्रतेने केंद्रित आहात त्यानुसार. संपूर्ण प्रॉब्लेम असा आहे की बहुतेक लोक, कारण दुर्दैवाने शिक्षण हे पूर्णपणे तार्किक बुद्धीबद्दल झालंय, ते आपल्या बुद्धिमत्तेच्या फक्त एका पैलूंवर केंद्रित आहे, ज्याला आपण बुद्धी म्हणतो, आणि त्यामुळे आपण सगळं काही तर्काने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. एक मोठा अडथळा आहे, जोपर्यंत तुम्ही तुमच्याच तर्कात अडकलेले आहात
जीवनाची जादू तुमच्यासाठी उघड होणार नाही. म्हणूनच ही प्रक्रिया अशा प्रकारे डिझाईन केली आहे की तुम्ही सहज त्यात विसावलं पाहिजे. तुम्ही कुठेही जाण्याचा प्रयत्न करू नका, नुसतं त्यात स्वतःला विसावू द्या. जे आतून विसावतं ते चुकीच्या दिशेने जाऊ शकत नाही, नाही का? जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर कदाचित चुकीच्या जागी जाल. तुम्ही आत वळताय, तुम्ही चुकीच्या जागी जाऊ शकत नाही. तुम्ही जितकं आणखी आणखी खोल जाल तुम्ही फक्त स्त्रोताकडेच जाणार, तुम्ही इतर कुठे जाऊच शकत नाही. बाह्य प्रवासात तुम्ही जन्मभर हरवू शकता काय चाललंय ह्याचा पत्ता न लागता, आतला प्रवास तसा नसतो. आणि आत जाणं हा काही खरा प्रवास नाहीच आहे, ते फक्त त्यात विसावणं आहे. ही प्रक्रिया संयमाची पद्धत काही संयमा नाही आहे, ते फक्त एक साधन आहे. जर तुम्ही साधन व्यवस्थित वापरलं, जर तुम्ही त्याची पूजा केली तर तुम्ही कुठे पोहोचणार नाही. जर तुम्ही ते जपून ठेवलं तर तुम्ही कुठेही पोहोचणार नाही. साधनेचा उपयोग केला पाहिजे. जर तुम्ही ते साधन व्यवस्थित वापरलं तुम्हाला मदत करेल पूर्ण विसावायला.